कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। प्रसूत झालेल्या त्या मजूर महिलेची अखेर श्वास हॉस्पिटलच्या वतीने यवतमाळला रवानगी। कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वडाळा बहिरोबा येथे प्रसूत झालेल्या त्या महिलेची प्रसूतीनंतर यवतमाळ या आपल्या गावी रवानगी करण्यात आली। यासाठी नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अविनाश काळे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने या दाम्पत्याला घरी पोहोच केले। कोरेगाव भीमा येथे उपजीविका करण्यासाठी आलेले दाम्पत्य पायी प्रवास करत आपल्या गावी यवतमाळ येथे चालले होते। मात्र या यवतमाळ येथे पायी चाललेल्या या महिलेची प्रसूती वडाळा येथे परिचारिका व आरोग्य यांच्या मदतीने बँकेच्या एका आडोशाळा या माऊलीची प्रसूती करण्यात आली होती। सुखरूप प्रसूती झालेल्या या माऊलीसह कुटुंबाला पुढचा प्रवास कसा जाईल याची धास्ती असताना निवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे प्रमुख व आरोग्यदूत पुरस्कार प्राप्त हृदयरोगतज्ञ डॉक्टर अविनाश काळे यांनी प्रसूत झालेल्या या माऊलीला तिच्या घरी कुटुंबासमवेत पोहोच करण्याची जबाबदारी घेतली। या कुटुंबाबरोबर पायी चालत असताना प्रवासात प्रसूत झालेल्या या माऊलीला श्वास हॉस्पिटलच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली। लॉकडाऊनच्या या काळात अडवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन या माऊलीला पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आल्याने या सर्व कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य बरेच काही सांगून जाणारे होते। या व्यवस्थेसाठी सर्व खर्च स्वतः पुढाकार घेऊन श्वास हॉस्पिटलचे प्रमुख हृदयरोगतज्ञ डॉक्टर अविनाश काळे यांनी केली। कोरोनाच्या या संकटात आरोग्यदूत बनून अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर व परिचारिका आरोग्य सेविका सेवक हे प्रज्ञेद्वारे लढा देत असून डॉक्टर अविनाश काळे यांनी प्रसूत झालेल्या माऊलीला कुटुंबासह हिंगोलीला पोहोच करण्याची जबाबदारी घेऊन देवदूत बनून केलेल्या या कार्याचे समाजात कौतुक होत आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चौहान, नेवासा।